आदर्श सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे आणि आता आघाडीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नेहमी प्रमाणे सचिन किवणेला तुम्ही पाहणार आहात. ग्रामीण गटामध्ये सातत्याने आपल्या गावासाठी खेळत असतो, व्यावसायिक हा संघ व्यावसायिक संघातून हा खेळाडू खेळत असतो आणि सातत्याने आपण पाहिलं तर रेल्वे मजदूर युनियन संघासाठी देखील खेळणारा हा खेळाडू, ज्यामध्ये एक बाईक त्याने मिळवली आहे शासनाकडून, ती बाईक कदाचित असंच म्हणावं लागेल. आणि एकंदरीत सचिनच्या नावावरती आपण पाहिलं तर पाच बाईक आहेत. गोलंदाज सज्ज, गेम ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना बिडॉनला क्षेत्ररक्षक आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. आपण पाहतो बिडॉनला बंटी होते, बंटी केवणेला तुम्ही पाहतात. नंदू आज कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. षटक क्रमांक पहिला चालू, सचिनचा ट्राय करत असताना हा डॉट बॉल आला स्ट्राईक एंडला. सुमित डॉस्टा गेंडला संदीप, एकाच राशीचे हे दोन खेळाडू आपण पाहतोय. बाटची कडा पाठीमागे आपण पाहिलं तर कदाचित हा बॉल ऑनसाईडला चालला, पंचांच्या पाठीमागे हा चेंडू अडवण्यात आला आणि ते दोन धावा घेण्याचा अवधी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सेकंडचा कॉल होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. के सेव्हन तुम्ही पाहता, जर्सी क्रमांक भूषण बैकर. दोन धावा इथे मिळतील आणि सुरुवात शांत गतीने झालेली आहे. स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहतो. सॅम इलेव्हन दिवा, डोंबिवली बेल्ट मधील हा संघ, तर दुसऱ्या बाजूला बांगणी बदलापूरचा हा संघ तुम्ही पाहतायत. इथे ड्राईव्ह करत असताना बॉल चला पाठीमागे, पुन्हा एकदा फाईन लेगला इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक सिंगल आली, कदाचित सिंगल डबलला आता प्राधान्य देण्यात आलंय या मॅच मध्ये. एकही मोठा फटका सचिनच्या विरोधात आलेला नाही, याचं कारण की अचूक लाईन लेंथ, अॅक्युरेट परफेक्शन आणि डायरेक्शन. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, नियंत्रित गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतोय. धावा संख्या फलकावरती तीन आहे. पहिलं मॅन्डेटरी पापपेचं षटक, या षटकात धाबा अद्यापर्यंत तरी कमी पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज राऊंड विकेटने, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेन, जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा राईज झाला, फ्लाय झाला आणि अष्टी रक्षक सुनील केवडेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तोपर्यंत डॉट बॉल, संघाची धावा संख्या तीन वरती पोहोचली. दिवा संघ तुम्ही पाहता, सॅम इलेव्हन या नावाने संघ खेळतोय नेहमीच आणि आता याही स्पर्धेमध्ये तो संघ ठिकाणी दाखल झालेला. शेवटच्या लढतीमध्ये खेळतोय, हा देखील चेंडू चांगला आलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय, जबरदस्त वेगवान हा चेंडू आपण पाहिला सचिनचा. बांगणी एक्सप्रेस या नावाने हा संघ, हा खेळाडू ओळखला जातोय. काय दर्जेदार गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. संघासाठी मच्छिंद्र गायकर यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तर स्पर्धेला एन्जॉय करत असेल तर आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतो, पहिलं चालू आहे. तीन धावा केवळ धाव फलकावरती आहेत. पूर्णपणे डॉमिनेट केले संदीपला, सलग दोन चेंडू डॉट. यावेळेस साडव्या बाटने फटका स्कोर ऑफ द विकेट, बॉल चाललाय या ठिकाणी. अगदी आपण पाहतो नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक टप्पा घेत बॉल सीमा पार, धावा बळती चार. चौकाराला सुरुवात थोडीशी अडखळत राहिली. सुरुवातीला तीन चेंडू डॉट आले, एक चेंडू वरती सिंगल आली, एक डबल आली आणि त्यानंतर चौकाराला. म्हटलं जातं ना, प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त त्या वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. चौकार आलाय, धावा फलकावरती या चारने पुढे सरकताय आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना सात या अंकावरती पोहोचलाय तो दिवा संघ आपण पाहतो. सॅम इलेव्हन कुंदे टीम चे कॅप्टन भूषण दादा, आपणास विनंती, आपण आयोजकांशी लगेच संपर्क करा. भूषण दादा रोहणे यांना विनंती आहे. टीम कुंदेचे कॅप्टन, सात धाबा धाव फलकावरती सॅम इलेव्हन दिवा संघ पैदळच्या आतमध्ये खेळतोय. अडखळ सुरुवात त्यांनी केली आहे परंतु त्यानंतर शेवट गोड केला या षटकाचा. चार धावा मिळाल्या बॅटिंग करत असताना संदीपला
आणि आता स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा सुमितला तुम्ही पाहतात. गोलंदाज येतात प्रथमेश केवणे बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बंटी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. स्ट्राइक एंडला सुमित पहिला बॉल बंटीचा देखील वेगवान तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर झपकन वेगाने आतमध्ये येतोय. अगदी आपण पाहिलं तर राष्ट्रीय रक्षक त्याला गॅदर करतात. प्रचंड वेग सचिन केवणे नंतर प्रथमेश केवणेची देखील आपण पाहिलं तर वेग त्याची ओळख आहे. गणेश जाधव सारखा गोलंदाज त्यांच्याकडे, त्याचा देखील प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळेल. इथे लाईन चेक केली जाते पण आमच्याकडे बोलतात इट इज वाइड बॉल आउटसाइड द ऑफस्टम्प. चेंडू पिचिंग झालाय, शरीरापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू आपण पाहिला. इट इज वाइड बॉल, अतिरिक्त धाव मिळेल बॅटिंग करत असताना टीम साम इलेव्हन दिवा संघाला. सचिन केवणेने षटक हाताळलं पहिलं, केवळ 7 धावा इकोनॉमिकल गोलंदाजी केली त्यांनी. इथे लाईन खराब आहे, आणखीन एक चेंडू इथे आपण पाहिलं तर लेग स्टिक ला आता मिस करतो. आमच्या ऑफिशियलला आम्हाला माहिती देत असताना आपण पाहतोय इट इज वाइड बॉल अवांतर धाव. आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या आता 9 वरती पोहोचली आहे. प्रथमेशला आपण पाहतो ज्याच्याकडे बेग प्रचंड आहे, टप्पा देखील चांगला आहे. पहिला चेंडू डॉट आला परंतु आता दिशेपासून थोडस भरकट आहे. दिशा तुमची खराब असेल ना तर दशाबाईला बळ लागत नाही. इथे आपटी देण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आणि कदाचित अगदी 1/4 दी कॉल देण्यात आला. रायझिंग अँड सरपासिंग डिलिव्हरी प्रथमेश केवडेशी आपण पाहतोय. चांगली मॅच, चांगलं बॅटल होईल. कित्येक वेळा तुम्हाला माहिती मिळाली की सॅम इलेव्हन दिवा डोंबिवली हा संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आलेला. टवळेपाडा संघ देखील आपण पाहतोय. खोलबट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. मिड ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सचिन होते, तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले. सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कदाचित धोका होऊ शकला असता. आपण पाहिलं तर बेल्स ऑफ झाल्या परंतु ते कदाचित ती खाली न पडल्या कारणाने इथे मात्र सुखरूपरित्या मात्र बचावले गेलेत. फलंदाज संदीप स्ट्राइक एंडला सुबित आहेत. धावा मिळतात 2. कबाशा दिशेने फटका खेचला एक्स्ट्रा कबरला पण पाहतो क्षेत्ररक्षक या ठिकाणी, तिथे देखील चुका पाहायला मिळाल्या. भूषण बैकर होते, कदाचित एका टप्पा खेळणे बॉलला उचलायचा होता, व्यवस्थित त्याला गॅदर करू शकले नाही आता. आणि त्याचा पुरेपूर फायदा पायाने चेंडू पुढे ढकलण्याचा प्रयत्न भूषण बैकरने केला आणि तिथे 2 धाबा त्याला लगेचच गॅदर देखील केला तितक्याच वेगाने. आणि या 2 धाबा सातत्याने दुहेरी धाब ही धाव फलकावरती आपण पाहतोय. एक मिनिट असताना सामील बंदी वा. इथे चांगला फटका आहे, पुन्हा एकदा मिड ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्जन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या चुका टाळाव्या लागतील, कदाचित चेंडूची फेका फेक होती. आणि या 2 धावा बॅकअप नव्हता. मी तर म्हणेन जेव्हा सचिनने डायरेक्ट हिट केला त्यानंतर डायरेक्ट शॉट थर्ड मॅनला खेळाडू पुढे सरकला, तिथे मात्र बॅकअप देण्यात आला आणि ती धाव यशस्वीरित्या कम्प्लीट सुद्धा करण्यात आली. या संघाची धाबा संख्या दफलकाबद्दल एकंदरीत 14 धाबा. अनिकेत आमच्या समवेत जॉईंट होतात पुन्हा एकदा कॉबेट बॉक्स मध्ये ऍज अ स्कोरर म्हणून. 4 स्कोरर आम्हाला या गावातून पाहायला मिळाले. मग आमचे जय भोईर, गुलू आणि अविनाश अधिकेत असे 4 ऑफिशियल स्कोरर आपल्याला 3 रात्रीमध्ये पाहायला मिळतील. उद्याच्या रात्रीमध्ये देखील अशीच या ठिकाणी 7 आम्हाला लाभेल. षटक क्रमांक आपण पाहतोय, दुसरं चालू, सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. शेवटचा अंतिम बॉल प्रथमेश अर्थातच बंटी केवणेचा आपण पाहणार आहोत. स्ट्राइकिंगला संदीप मोठा फटका खेळायचा होता, संपर्क नाही आहे. भन्नाट वेगाने बॉल चाललाय. हस्ती रक्षक सुनील केवणेच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. पहिला पॉवर प्ले आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये धाबा धाफलकामध्ये आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. साम इलेव्हन दिवा संघ पोहोचलाय तो 14 या अंकावरती. बिनबाद 14 जमेची बाजू. एकही फलंदाज त्याने अद्यापर्यंत गमावले नाही आहे. कदाचित 10 विकेट्स ते राखून आहेत आणि एक चांगले बॅटिंग त्याला
इथून मात्र करायची आहे. दर्जेदार खेळ करावा लागेल. आज बदलापूर नगरीमध्ये ते खेळतात. स्वागत आहे आपलं प्रथमता आणि ढवळेपाडा संघाच्या विरोधात एक चांगलं बॅटल रंगेल. नेट टू नेट फाईट या दोन संघांदरम्यान नेहमी आम्हाला पाहायला मिळाले आणि तशीच फाईट आता मात्र प्रेक्षकांना अपेक्षित आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजाची वर्णी लागेल षटक क्रमांक 3 मध्ये. संघाच्या वतीने आपण पाहतोय तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना सचिन केवणेला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. आज नंदू केवणे यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे संघाची, जे मात्र संघाला लीड करतात. स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. टॉस साठी ते आले. टॉस त्याने पहिला जिंकला आणि लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना त्याने क्षेत्ररक्षण करण्यासाठी पसंती दिली. यावेळेस पाठची कडा पाठीमागे बॉल चालला आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये सिंगल डबल ला आता प्राधान्य देण्यात आलंय. एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक पुढे सरकतय. एका चौकाराचा आपण अपवाद वगळला जो मात्र संदीपच्या बाट मधून आलाय आणि चार धावा तिथे मात्र पाहायला मिळाला. तिथून एक मोठा फटका अद्याप पर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये या इनिंग मध्ये. सचिनचा बॉल ओवर पिच होता, फटका फसला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाऊन दी बॉल येत आहे. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असणार टीम सॅम इलेव्हन दिवा संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतो जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि आता क्रिकेट वेळा कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आलेले आहेत. कदाचित आपल्याला प्रत्येक वेळी चढ उतार पाहायला मिळाला. म्हटलं जाताना दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ पाहता येत नाहीये असं म्हटलं जातं. आणि ते बाटची कडा पाठीमागे चाललाय. संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. कदाचित आपण पाहतो इथे हात चेंडू देखील डॉट आलाय. षटक क्रमांक 3 मध्ये सचिन केवणे. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये 14 होत्या. या षटकामध्ये अद्यापर्यंत तरी एक धाव खर्च केली आहे सचिनने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. बॉल चालला स्ट्रीटला अगदी लॉंग ऑनला. आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. नंदू त्या ठिकाणी होत्या. चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 पोहोचली आहे. कदाचित मागच्या बॅचमध्ये फार कमी वेळेमध्ये काकडवाल संघाने तो सामना जिंकला. अगदी फार कमी षटकांमध्ये तो सामना आपल्या खिशात त्यांनी घातलाय. एक मोठा विजय त्यांनी संपादित केला. खाप बॅटिंग केली. सूर्याजी पावशे यांनी जबरदस्त षटकार लगावले. 27 धावांची ती नाबाद इनिंग. ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. बंटी नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना फलंदाज आता मात्र बाद झाले. सुमित
तर पाच झाला संदीप, पाच झाला. आता मात्र विकी आणि सूरज ही जोडी मैदानावरती तुम्ही पाहत आहात. विकी ऑलरेडी दाखल झाले होते ज्यांच्यावरती इथे पण पहिल्या तर फार भरोसा आहे बॅटल ऑर्डर मध्ये त्यांच्यावरती भरोसा दाखवलाय. इथे मात्र एक या धावा संख्येवरती ते नाबाद खेळतात. तर सूरज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ई ऍट नंबर फोर ला चाललेले आहेत. संघाची धावा संख्या 16 धावा आहेत. मॅगी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मंगेश भुईर एक चांगले अष्टपैलू ऑलराउंडर खेळाडू आहेत. जन्म ढोकीचे शेवटचा अंतिम बॉल स्टील ला वन टू गो. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मध्यरात्रीपासून आपण पुढे आहोत. इथे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील, फलंदाज होईल बाद. प्लम पकडले खात्रीशीर, लेग बिफोर विकेट, एस इट इज, ओ यू टी, फलंदाज बाद. प्रथम क्षेत्रक्षण नंदू केवणेने स्वीकारला. फिल्डिंग साठी त्याने पसंती दिली. म्हटलं जाताना आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये हवी असते आणि ते नंदूने आता करून दाखवलं. यशस्वीरित्या पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक आपण करू. सचिन केवणेने दोन षटक हाताळले, त्यानंतर प्रथमेश केवणे अर्थातच बंटीने एक षटक हाताळला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो, केवळ आणि केवळ 16 धावा या धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज लेफ्ट आर्म सीमर पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये अक्षय बैकर येतात. स्लॉगरच्या षटकासाठी सातत्याने तुम्हाला गणेश जाधव पाहायला मिळेल. वेगवान एक्सप्रेस देखील आणि असा शेड्यूल अगदी आपण पाहतो. पहिल्या सत्राचा असू शकतो, कदाचित ते प्रेडिक्ट करणं फार चुकीचं. टवळेपाडा संघाची काही रणनीती वेगळी असू शकते. इथे यावेळेस आडव्या पाटेकेस त्याचा प्रयत्न, फटक्यासाठी रूम क्रिएट केला, बॉल चला पाठीमागे आणि आता बॉल मात्र थांबणार नाही. आउटफील्ड जितकी फास्ट आहे ना, मात्र माहिती आहे बॅट अँड वॉच क्रिकेट. त्याने पाहिलं शॉर्टटॉप प्लेनचा चेंडू पाठीमागे, क्षेत्र पूर्णपणे मोकळे आणि बॅटला स्पर्श करत बॉल मागे चालला, त्याला वळवलं आणि त्या धाबा 4-1 असताना. धाबा कशा का होईना, परंतु धाबा येणं गरजेचं आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण खेळतोय जिथे धाबांसाठीच हा संघर्ष चालू आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट अक्षय बैकरला आपण पाहतोय आणि ते लाईन खराब आहे. पंच दर्शवतात असं व्हाईट बॉल. चौकार आल्यानंतर कुणाल डायरे आम्हाला सांगतात की चेंडू लेफ्ट आर्म सीमर आहे, अत्यंत सुंदर गोलंदाजी तो करतोय, दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता त्याच्याकडे, परंतु पडल्यानंतर हलकासा बाहेर आलाय रिटर्न क्रीजच्या आणि इथे मात्र पंचाने त्याला घोषित केला व्हाईट नियम क्रमांक 22 नुसार. इथे बाटशीकडा पाठीमागे शॉट थर्ड मानला, चेंडू ट्रॅव्हल्स झाला अधिक त्या ठिकाणी होते. सिंगल अली सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो आता धाबा होणं राहुल सर फार कठीण आहे आणि धाबा चेस करत असताना कमीत कमी षटकामध्ये धावा चेस देखील केल्या जातात. हे वैशिष्ट्य राहिलं आजच्या नाईट मध्ये. आपण पाहिलं जरा दोन सामने मागचे आपण तसेच पाहिले, या अगोदरच्या सामन्यात थोडेसे कठीण पाहायला मिळाले, थोडेशा फाईटिंग टोटल बनत होती. तिथे मात्र दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहिली. षटक क्रमांक 4 चालू आहे. गोलंदाज अक्षय बैकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट आहे. इथे लाईन पुन्हा एकदा फरकडलेत. पंचमच्याकडे बोलतात पहिला चौकार, त्यानंतर व्हाईट सिंगल सिंगल आता देखील व्हाईट. एक्स्ट्रा रन मिळते 24 धावा फलकावरती आहेत.
षटक क्रमांक आपण पाहतोय चौथ प्रगतीपथावरती राउंड विकेट ने गोलंदाज सज्जा स्ट्राइकिंग आपण पाहतो विकी भगत इथे चांगला चेंडू हा चेंडू अत्यंत चांगला पाहायला मिळाला सुरेख चेंडू हाताळाय अगदी अस्थिरक्षक क्लोज आहेत अस्टांच्या सुनील केवणे याला तुम्ही पाहतायत धावा धाव फलकावरती तब्बल 24 आणखीन एक डॉट बॉल आलेला धावा धाव फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 24 धावा ISPL ही टूर्नामेंट देखील आता सध्याच्या घडीला ट्रेंडिंगचा विषय पहिला सामना मुंबईने जिंकला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस्तामिक स्टोक गोलंदाज येतो अक्षय बैकर चेंडू खाली परंतु एका टप्प्याखेर बॉलला कलेक्ट केला आणि एकच धाव मिळेल चांगली गोलंदाजी आहे चौथ्या षटकात कौतुक व्हायला हरकत नाही आहे पहिला बॉलवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय दोन चेंडू त्याने करप टाकले परंतु प्रत्येक बॉलवरती सिंगल देखील पाहायला मिळाले आणि दोन चेंडू डॉट देखील या षटकामध्ये त्याने फेकले षटक क्रमांक 4 खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांमध्ये 25 धावा या धाव फलकावरती 24 बॉल चा खेळ संपन्न झालाय 25 धावा धाव फलकावरती थंडीचं प्रमाण थोडस वाढलेलं वाटतंय कदाचित कालच्या दोन रजनीमध्ये आपण पाहतोय प्रमाण कमी होतं परंतु आता गुलाबी थंडी या बदलापूरमध्ये आपण पाहतोय जणू काही थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर माथेरानला आल्यासारखं जाणवतं फिलिंग शेवटचं अंतिम षटक माथेरानला याही पेक्षा जास्त प्रमाण असेल आणि महाबळेश्वरला त्याही पेक्षा जास्त परंतु कुठेतरी तशी फिलिंग जाणवते राहुल या क्रीडानगरीमध्ये शेवटचं अंतिम षटक कारण या गोष्टी सांगणं गरजेचं नाहीये परंतु आम्हाला खेळाडूच सांगतायत की इथे भरपूर थंडी आहे भरपूर प्रमाण आहे थंडीचं शेवटचं अंतिम षटक आता गोलंदाज आपण पाहतोय गणेश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती हा देखील एक वेगवान गोलंदाज सेकंडला फलंदाज आपण पाहतो विकी भगत राउंड विकेट पहिलाच बॉल दिशेपासून भरकट आहेत वेग प्रचंड आहे परंतु टप्पा नियंत्रित करू शकले नाही आहेत आणि ते दिशाहीन हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला वाईट चेंडू आलाय सुनील केवणे आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन एक त्यांच्या पाठीमागे शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर पॉइंट टेम्परेचर 17 सेल्सिअस पर्यंत आपण नक्कीच टेम्परेचर पाहू शकतो आता 19 आहे सध्या त्यानंतर आणखीन 1 तासात 18 आणि नंतर 17 चा खतरा इथे जाणवेल खोलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय कबसला सचिन केवणे येतात चेंडू उचलतील फेकतील या दरम्यान एक सिंगल धाव 5 बाईक याच खेळाडूच्या नावावरती आहेत सध्या आपण पाहतो सचिन केवडे एक्स्ट्रा कव्हरला अशी माहिती आम्हाला 12th पान कडून मिळते 27 धावा धाव फलकावरती 3 विकेट्स गमावले दिवा संघाने 6-11 पुन्हा एकदा बॉल त्याच ठिकाणी चाललेला पुन्हा एकदा तोच खेळाडू सचिन आणि आता सेकंडचा कॉल इथे फेकीस चांगली पाहायला मिळते फलंदाज होईल बाद विकी भगतला परतावा लागेल आणखीन एकदा का 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद
फलंदाज दिवेश येतात. दिवेश मैदानाच्या आतमध्ये, जो मात्र दुखापतग्रस्त खेळाडू आहे. आता 2 दिवसापूर्वी कदाचित त्याचा क्रिकेट मॅच मध्येच एक ऍक्सिडेंट झाला होता, परंतु तो तिथून सावरलाय. या ठिकाणी बीबर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहावं लागेल 28 धावा तर धाव फलकावरती आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय. आज कदाचित आपण म्हणलं तर सचिन केवणेचा वाढदिवस देखील आहे, हे तर आम्ही विसरलोच होतो. सर्वात खास दिवस जे आपल्या आयुष्यातील हा येणारा वाढदिवस, वर्षातून एकदा. सचिन, तुला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आई एकवीरा चरणी आम्ही एकच प्रार्थना करू की तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच आम्ही प्रार्थना करू. वाढदिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं, समालोचन कक्षाच्या वतीनं आणि सर्व आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीनं तुम्हाला भरपूर भरपूर साऱ्या शुभेच्छा. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये 28 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू बॅलन्स आहेत. गणेश जाधवला तुम्ही पाहतायत स्लॉगरच्या षटकामध्ये. डी ओव्हर मध्ये या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलंय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो, अक्षरशः खोदून काढलाय. त्या ठिकाणी सचिन आहेत. बड्डे बॉय चेंडूला उचलतील, फेकतील. या दरम्यान 2 धावा थर्डचा कॉल झालाय आणि इथे पाहता पाहता कदाचित इथे फलंदाज पाहत होईल. तिसरी धाव देखील कम्प्लीट करण्याचा प्रयत्न होता, कारण आता धावा येणं गरजेचं आहे शेवटच्या क्षणाला, कारण आता कमी चेंडू शिल्लक आहे. परंतु धावा जास्तीत जास्त बनवायचे साम इलेव्हन दिवा संघाला, तसा प्रयत्न देखील चालू आहे. परंतु फलंदाज तुम्ही पाहतात इन ऍक्शन मध्ये त्याने 2 षटक हाताळलं. 2 स्पेल त्याचे आपण पाहिले, ज्यामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी केली आणि 3 विकेट देखील प्रस्थापित केलेले आहेत. यावेळेस बॉल चला लॉंगॉनला, शतक येतात वेगाने. तोपर्यंत सेकंडचा कॉल, 2 धावा कम्प्लीट होत आहेत गणेश जाधवच्या विरोधात. 32 धावा दाफलकाबत अद्यापर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिला तर 5व्या क्रमांकाचा चालू आहे आणि 5व्या षटकामध्ये धावा येत आहेत गणेशच्या विरोधात. आता मात्र शेवटचे अंतिम काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पुन्हा एकदा कबासला फटका खेचला, क्षेत्ररक्षक येत आहेत. सचिन केवडे 1 धाव कम्प्लीट, सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा 2 धावा इथे मिळतील साम इलेव्हन दिवा संघाला. आणि या धावा सातत्याने बनवल्या जातात. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा एकवटण्यात आल्या. संघाची टोटल आपण पाहिली तर तब्बल 34 धावा. 35 धावांचं आता लक्ष ठेवण्यात आलंय 30 बॉलमध्ये. आणि आता लगेचच द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसा मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समवेत जॉईन होऊ. ऐकूया हा डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
सत्रामध्ये आपण लगेचच 34 धावा फलकावरती आहेत, 35 टार्गेट आहे आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून राहुल चव्हाण यांचा आवाज. कारण समोर तुम्ही पाहता जर्मन डवलेपाडा संघ, ज्याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली, 5 षटकामध्ये फक्त 34 धावांप्रती रोखलं आणि आता 35 धावांचा लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडी तुम्ही पाहताय मध्यचारमध्ये. सुनील केवडे आणि त्याच्या साथीनं हर्षद केवणे उर्फ नंदू आता दाखल झालाय या 5 मध्ये. 35 धाबा चेस करायच्यात याचा अनुषंगानं दोन्ही बॅटर आता दाखल झालेत मैदानावरती. लक्ष्य बाजपदे मोठं नाही आहे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम दिवा संघाला. आमचे वालकू मामा भोईर देखील जोडले गेलेत रात्रीच्या वातावरणामध्ये. वालक्या मामा भोईर तुमचंही स्वागत. 12:14 झालेत, परंतु वालक्या मामा अजून झोपलेला नाही आहे कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. सॅम इलेव्हन दिवा संघ जर हा सामना जिंकतोय तर दत्ता पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. दत्ता पाटील साहेबांना विनंती, आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. सामना सुरुवात, पहिला बॉल फुलटॉस होता, अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चार धाबीच्या साथीनं धाव फलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. 5 धाबा 0 चेंडू तुम्ही पाहता आतापर्यंत संपन्न झालेत, परंतु 5 धाबा खर्च केला गोलंदाज ड्राईव्ह करत देण्याचा प्रयत्न. बॉल मात्र बीशेपमध्ये मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. गोलंदाज गौरवला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिला तो घेऊन आला. डवलेपाडा संघ नेहमीच खेळत असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती बांगणी भागात संघ तुम्ही पाहता खेळत असतो नेहमीच आणि त्या संघाच्या पाठीमागे आपण पाहतोय नेहमीच पाठबळ असतो त्यांचे चेतनजी केवणे त्यांचे मनपूर्वक स्वागत. ते देखील जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला तुम्ही पाहताय चांगला फटका पाहायला मिळतो. 20 षटकामध्ये खेळलेत खेळाडू डीपमध्ये उपस्थित होता, दरम्यान सिंगल. सिंगलच्या जोरावरती धाव फलक आता पुढे सरकतो. टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 7 धावा, 35 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. अजूनही 28 धावा चेस करावं लागतील टीम डवलेपाडा संघाला.
या बळीला देखील पालन सुरू करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा, परंतु डॉटबॉलची समाप्ती होता सर. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, कबरला खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे धाव पडणार नाही. चांगली गोलंदाजी करत असताना गौरवला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिला तो घेऊन आलाय. पहिल्या बॉलवरती विमान जरूर त्याने टाकला, त्यावरती पाच धाबा खर्च केला, परंतु तदनंतर चार बॉलवरती फक्त आणि फक्त दोन धाबा खर्च केल्या गुरुदास गौरवच्या माध्यमातून. रवींद्र भोईर यांना देखील तुम्ही पाहता अजूनही या मॅचचा आनंद घेतात आयोजकाच्या भूमिकेत. हा ट्रॅकर होता, ऑन द टॉस केले, बॉलला मात्र भिरकावून दिलाय, डी बॅकआउट पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, एका टप्प्यावरती फरार, चौकार. धाव फलक आता पुढे सरकतो, टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 11 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक चांगला फटका, गोपनी सारखी बॅट फिरवली आहे, हेलिकॉप्टर उडवला, लँड कुठे होतो आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनला षटकार. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. चला काकडवाल टीमची कॅप्टन आपण लवकरात लवकर पोहोचा टॉस साठी. खरतर सचिन केवणे यांचा वाढदिवस सोहळा आपण पाहिला, त्यांना देखील वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला काकडवाल टीम कॅप्टन मिनाजी पावशे यांना विनंती आपण टॉस साठी या येऊन थांबा आपण मुख्य व्यासपीठावरती. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सूरज, सूरजचा पहिला बॉल, अंपायर सिग्नल वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते मिळते, या टीमची टोटल धाव संख्या पुढे सरकेल 18 धाबा. धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या 35 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये 12 मिळेल, त्याच लक्ष्याचा पाठला करत असताना चांगली सुरुवात मी म्हणेन टीम डेव्हलपमेंट संघाच्या माध्यमातून. गोरदा सूरज राऊंड द विकेट, अजून एक चांगला फटका घेतलाय, पॉइंट क्षेत्राचे पाठमोरा, दोन दोन खेळाडू धावत आहेत, चेंडूच्या मागे पाठमोरे, बॉलला डबरा उत्तम फेक करते, दरम्यान दोन धाबा सहजरित्या येथे एकवटल्या गेल्या. दोन धाबाचे सातव्या धाव फलक पुढे सरकतोय, टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत धाव फलकावरती 20 धाबा, धाव फलकावरती जोडल्या गेल्या. टीम जर्मन क्रिकेट संघ डेव्हलपमेंट, विपक्ष सॅम 11 दिबा, या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला सहजरित्या खेचलाय, बॉल चालला स्कोअर रेकला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा हा ट्रॅकर, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉइंटला येतो चौकार, आणि ते तुम्ही पाहताय धाव फलक भरपूर वेगाने पुढे सरकतो, टीमची टोटल धाव संख्या.
ऑन साइड ला घेतलाय. पुन्हा एकदा मिड विकेट ला क्षेत्ररक्षक धावतो त्याच्या बाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतोय. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन बरोबरती दोन विकेट संपादित केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गौरव भगत यांच्याकडून हे कॅश प्राइज असणार सुरत साठी. फक्त दिशा दिलाय. एक सिंगल एक मिनिटाचा प्रयत्न होतो आहे. सिंगलच्या साथीनं धावफळक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती 33 धाबा. अजूनही दोन धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता. इकडूच चेंडू आणि दोन धाबांची गरज आहे. एक तर्फा सामना तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र गोपन सारखी बॅट फेरवली होती. एक सिंगल इथे देखील मिळेल आणि स्कोर इथे लेबल झालाय. फक्त आणि फक्त आता एका धाबाची गरज आहे टीम जर्मन ढवलीपाडा संघाला जिंकण्याकरिता. सॅम मेलेबन दिवा विपक्ष जर्मन ढवलेपाडा. चला टीम गावदुबी काकडवाल टीमची कॅप्टन आपल्याला विनंती, आपण टॉस साठी लवकरात लवकर या. एका धाबाची गरज आणि अजून काही काळ थांबावं लागेल. एक धाब एक मिनिटासाठी सुनील केवनेला. गोलंदाज सज्ज होतो विवेकचा हा बॉल. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय टप्पा पडला, भरदा वगैरे निघून चालला. स्थिरक्षकाच्या हातामध्ये डॉटपची समाप्ती होत असताना दोन चेंडू त्याने डॉट फेकले. त्या मॅच मध्ये कमीत कमी 50 ते 60 डावा जर बनल्या असतं तर टार्गेट चांगलं सेट झालं असतं आणि चांगली फाईट पाहायला मिळाली असती. परंतु आतापर्यंत तुम्ही पाहताय मैदानावरती चांगली फाईट दिली आहे टीम जर्मन ढवलेपाडा संघाच्या माध्यमातून. गरज आहे